नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जे आरोग्य विभाग आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागासाठी विचारली गेलेली प्रश्नपत्रिका आपण आज बघणार आहोत। ही आपली फुल मॉक टेस्ट आहे। फुल मॉक टेस्टसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। यामध्ये आपण पूर्ण 100 प्रश्न जे 200 मार्कांसाठी विचारले जातात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, जसे की तांत्रिक प्रश्न असतात आरोग्य विभागासाठी, गणित असतात, अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, या प्रकारचे सर्व जे आहेत ते 100 प्रश्न आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, हा जो आहे आपला फुल मॉक टेस्टसाठी जो आहे तो आपला चौथा पार्ट आहे। मित्रांनो, या अगोदर पण आपण 3 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपल्या चॅनलला पब्लिश केलेल्या आहेत। त्या आरोग्य विभागासाठी खूप महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत सर्व पदांसाठी, जसे की आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, या सर्वांसाठी। तर चला आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न बघा काय आहे आपला। पुढील अंकमालिका पूर्ण करा। पुढे एक अंकमालिका दिलेली आहे आपल्याला, ती पूर्ण करायची आहे। बघा, अंकमालिका आहे 97, 93, 96, 95, 95, 91, 94 आणि ? तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला अंक येईल आपल्याला विचारलेला आहे, तर त्या ठिकाणी अंक कुठला येणार आहे तर बघा, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 4, 93 आहे, 90 आहे, 92 आहे, 91। तर ऑप्शन 2 हे आपलं आन्सर आहे, 90 हे त्या ठिकाणी येणार आहे। तर कसे येणार आहे बघा मित्रांनो, 97 आहे, आपण तुम्हाला डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे, 97 ते 96 म्हणजे हा 1 कमी झालेला आहे। 96 पासून जे आहे तर हा 95 1 कमी झालेला आहे, 95 पासून 94 1 कमी झालेला आहे। दुसऱ्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, 93 आहे 1 सोडून 92 झालेला आहे, म्हणजे 1 कमी झाला आहे, 92 1 सोडून 91 झालेला आहे। आणि 91 हा 94 सोडून किती होईल मग 1 कमी, तर तो होईल 90। म्हणून आपलं आन्सर कुठलं झालं तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर झालेलं आहे, 90। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण। पुढील प्रश्न काय आपल्याला प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे आपला, ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली। तर ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली असं विचारलेलं आहे। ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 4, त्यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठला असणार आहे तर डायरेक्टली योग्य ऑप्शन घेऊ आपण, ऑप्शन क्रमांक 4, मुंबई येथे त्यांना 1888 जे आहे ते ज्योतिबा यांना जे आहे ते ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, प्रश्न क्रमांक 3 बघा। एका चादरीची किंमत 82 रुपये आहे, तर 1132 किती चादरी येतील। बघा मित्रांनो, एक चादर कितीला आहे तर 82 रुपयाला एक चादर पडते, तर आपल्याकडे 1132 रुपये आहे, त्यामध्ये आपण किती चादरी घेऊ शकतो। तर सोपं आहे एकदम, 1132 जे आहे याला आपण 82 डिवाइड करायचं आहे। याला जर आपण 82 डिवाइड केलं तर आपलं आन्सर काय येणार आहे, आपलं आन्सर येणार आहे 26, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर होणार आहे। म्हणजे 1132 रुपयामध्ये किती 26 चादरी येणार आहे, 82 रुपये पर चादर प्रतिप्रमाणे। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे आपला। खालील अंकमालिकेत 1 हा अंक डावीकडून कोणत्या स्थानकावर आहे। तर खाली बघा, आपल्याला एक अंकमालिका दिली आहे, त्यामध्ये 1 अंक आहे तो डावीकडून कोणत्या स्थानावर आहे विचारलेला आहे आपल्याला। बघा, डावीकडून म्हणजे आपण सरळ जेव्हा बघतो अंकमालिका, आपले राईट साईड जी असते ती उजवी साईड असते, म्हणजे मागची बाजू जी असते ती उजवी साईड आणि समोरील बाजू जी असते ती डावी साईड। तर 1 हा अंक डाव्या साईडला कितीला आहे बघा, 1 नंबर आहे 4, 2 नंबर आहे 5, 3 नंबर आहे 6, 4 नंबर 7, 9 नंबर 5, 6 नंबरवर आहे 4, 7 नंबरवर आहे 3 आणि 8 नंबरवर आहे 1, म्हणजे आपला 1 अंक डावीकडून कितव्या स्थानकावर आहे तर ऑप्शन क्रमांक 4 8 या स्थानकावर आहे, आणि उजवीकडून कितव्या 1, 2, 3, 4, 5, 6 स्थानकावर आहे। म्हणून हे 6 पण त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो की डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती, त्यामध्ये जर बॅक साईडने त्यांनी घेतलं तर 6 हे आन्सर त्यांना फसवण्यासाठी दिलेलं असतं। मित्रांनो, पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, प्रश्न क्रमांक 5 बघा। प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा। तर आपल्याला एक जे आहे ते प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहायची आहे, आणि आपल्याला बघा या ठिकाणी दिलेलं आहे 10 25, तर 12 किती, या प्रकारे जे आहे ते आपल्याला एक अंक दिलेले आहेत, त्यामध्ये ऑप्शन पण दिलेले आहेत 4 ऑप्शन, त्यापैकी जे आहे ते आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे। तर ते कसं 30 हे जे आहे ते त्या ठिकाणी 30 हे अंक येणार आहे।
बघा 10 25 आहे, म्हणजे आपण हे डिगेंदर बघितलं ते कसं 5 ने जर भाग दिला तर 5 दुणे 10 आणि 5 25 म्हणजे 2 5 हे जे आहे ते 2 5 हा रेशियो त्यांचा येणार आहे या ठिकाणी। सेम जी आहे प्रोसेस आपल्याला पुढे करायची 12, म्हणजे 12 ला आपल्याला अशा संख्येने भागायचं आहे की त्याचं जे रेशियो येणार आहे तो 2 5 यायला हवा। मग 12 ला जर आपण 6 ने भागलं तर 6 2 12 आणि पुढे आपल्याला 5 घ्यायचे म्हणजे 6 5 30 म्हणजे 2 5 हे आन्सर येणार, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल। तर पुढे बघा एक अंकमालिका दिली आहे आपल्याला, 2 आहे 4 आहे 16 आहे आणि पुढे जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पुढची संख्या किती येईल। 4 ऑप्शन दिले आहे आपल्याला, 1 आहे 8, 2 आहे 32, 3 आहे 256 आणि 4 आहे 196। तर बघा पहिला अंक आहे 2, दुसरा आहे 4 म्हणजे 2 2 4 आणि त्याच्या पुढे आहे 16 म्हणजे 2 2 4 4 4 16 म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने जे आहे ते गुणायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा वर्ग थोडक्यात म्हणू शकतो आपण, तो जी आहे ती संख्या पुढे घ्यायची आहे। तर आपल्याला 16 पुढे कोणती संख्या आहे, तर 16 जे आहे ते आपल्याला 16 गुणावं लागेल किंवा 16 वर्ग घ्यावा लागेल। तर 16 वर्ग काय आहे, तर आपण 16 × 16 केलं तर ते किती येणार आहे, ते येणार आहे 256, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर झालेलं आहे। तर बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7, खालील बेरजेच्या गणितात स्टारच्या जागी कोणता अंक येईल। तर खाली एक बेरजेचं गणित दिलेलं आहे आपल्याला, त्या ठिकाणी जे आहे ते स्टारच्या जागी कोणता अंक येईल। बघा हे जे आहे ते हे गणित चुकलेलं आहे मित्रांनो, एक हे अंकमालिका दिलेली आहे आपल्याला, सपोज ही रेष आहे आणि याची बेरीज करायची आहे, 3 आणि 8 जे आहे ते 11 म्हणून त्यांनी एक हा घेतलेला आहे 1000। स्टारच्या ठिकाणी जर आपण कुठलाही अंक ठेवला, त्यांनी उत्तरमध्ये 2 दिलेलं आहे, 2 जर आपण ठेवला तर किती 2 आणि 8 एक होईल 3 आणि 5 होईल 8, तर या ठिकाणी येईल 1 आणि 8 आणि पुढे जे आहे ते 3 आणि 2, तर स्टारच्या ठिकाणी येईल 5, म्हणजे या स्टारच्या ठिकाणी 8 आणि या स्टारच्या ठिकाणी 5 येते। तर असं हे गणित नसणार आहे, किंवा आपण ही खालील अंडरलाईन ही सोबत पण घेतली तर त्यांनी जी आहे ते त्यांची बेरीजच दिलेली नाही, तर खाली त्यांनी बेरीज द्यायला हवी होती, म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते आपण स्टारच्या जागी कुठला अंक वापरू शकलो असतो। पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, बघा प्रश्न क्रमांक 8, खालील अंकमालिकेत विसंगत संख्या ओळखा। तर खाली जे आहे ते एक अंकमालिका दिलेली आहे, त्यापैकी विसंगत संख्या आपल्याला ओळखायची आहे। ऑप्शन 1 आहे 81, 2 आहे 25, 3 आहे 20 आणि 4 आहे 49। तर बघा खाली अंकमालिका कशी दिलेली आहे, 81 दिलेला आहे आपल्याला, 64 आहे 49 आणि 25। तर 81 जे आहे ते आपल्याला ही वर्गांची मालिका दिलेली आहे, बघा 81 हा कितीचा वर्ग आहे, 9 9 81 म्हणजे 9 वर्ग जो आहे तो 81 आहे, 8 8 64 8 वर्ग 64 आहे, 7 7 49 आणि 5 5 25 बरोबर। तर हे जे आहे आपल्याला आणि 20 हा जो आहे तो 20 संख्या ही कोणत्याच संख्येचा वर्ग नाही, म्हणून जे आहे ते आपली विसंगत संख्या कुठली येणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 20 ही आपली विसंगत संख्या येणार आहे। पुढे बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9, खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल। बघा इथे पण एक अंकमालिका दिलेली आहे आपल्याला, 11 आहे 21 आहे 30 आहे आणि 38 आहे, पुढे डॅश डॅश आहे आणि पुढे 51 आहे। तर बघा यामध्ये काय आहे, तर अंकमालिका जेव्हा दिलेली असते आणि आपल्याला दर्द आहे अंकमालिकेबद्दल प्रश्न विचारलेला असतो, तर अंकमालिका बघून घ्यायची की ही कुठल्या पॅटर्नमध्ये आहे नेमकी। तर या ठिकाणी जर आपण याचा पॅटर्न बघितला तर 11 आणि पुढे दिलेलं आहे 21, 11 आणि 21 जर बघितलं तर आपण यामध्ये 10 फरक आहे, म्हणजे 11 आणि 21 10 फरक आहे आणि 11 10 मिळवलेले आहे म्हणून पुढे 21 झाले। 21 आणि 30 जर बघितलं आपण तर यामध्ये कितीचा फरक आहे, यामध्ये आहे 9 फरक आहे, तेच 9 पहिल्या संख्येत मिळवलेले आहे, म्हणजे 21 9 मिळवल्यानंतर 30 झालेले। 30 आणि 38 कितीचा फरक आहे, 8 फरक आहे, म्हणजे 30 8 मिळवले म्हणजे 38 झालेले आहे। तर आपण बघा ही जे आहे पहिले आले 10 9 8, म्हणजे फरक जो आहे तो 1 1 कमी झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी 8 फरक होता,
तर पुढे कितीचा फरक होणार आहे, सातचा फरक होणार आहे. या ठिकाणी जर वन सातचा फरक होणार आहे आणि ते सात जे आहे ते 38 आपल्याला मिळवावे लागेल. म्हणजे किती होईल ते 38 आणि 7 होईल आपले 45. म्हणजे या ठिकाणी कुठले येणार आपले 45. पुढे जर बघितलं आपण चेक करून तर पुढे 51 म्हणजे 45 7 म्हणजे इथे 1 कमी होईल म्हणजे 6 फरक येईल. 6 जर 45 मिळवले आपण 51 म्हणजे आपलं बरोबर आन्सर आहे. म्हणजे आपलं आन्सर कुठलं आहे ऑप्शन बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते 45 संख्या आहे आणि खाली जे आहे ते ऑप्शनमध्ये कुठेच 45 त्यांनी दिलेलं नाही. ऑप्शन 1 आहे 81, 2 आहे 25, 3 आहे 20 आणि 4 आहे 49. तर या ठिकाणी जे आहे ते हे पण त्यांच्या ऑप्शनमध्ये चुकलेले आहे. 45 हे ऑप्शन असायला हवं होतं. पुढे बघा, पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. हा जो आहे मित्रांनो हा प्रश्न पण चुकलेला आहे. बघा, जर 42 09 -6 या संख्याची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती. तर 42 06 आणि -6 या संख्यांची बेरीज म्हणजे या प्रकारचं कुठलंच गणित आपलं होत नाही. म्हणजे किंवा असं त्यांनी 6 क्रमवार संख्या किंवा विषम संख्या समसंख्या असं दिलेलं असतं आणि त्यांची बेरीज 130 त्यातील सर्वात लहान संख्या शोधायची. यामधील कुठले आपण शोधू शकतो, कुठलीच नाही. तर हे जे आहे ते पुढे पण त्या प्रकारचं गणित आहे. प्रिंट मिस्टेकमुळे जे आहे ते प्रिंट मिस्टेक झालेले आहे. पुढे बघा, 11 क्रमांक आहे. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती. तर 5 अशा क्रमवार समसंख्या आहे त्यांची बेरीज 130 आहे त्यातील सर्वात लहान संख्या म्हणजे तिथून जे आहे त्या पुढे 6 संख्या घ्यावं लागेल आपल्याला. ऑप्शन दिलं आहे 1 आहे 20, 2 आहे 18, 3 आहे 24 आणि 4 आहे 22. तर आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे, 22. जर का आपण केलं 22, आपल्याला नंतर 24 घ्यावं लागेल कारण समसंख्या त्यांनी म्हटलेल्या आहे. 26 आहे, 28 आहे आणि 30 आहे. तर या ठिकाणी 2 4 6 6 6 12 12 8 20 20 0 अच्छाला 2 2 2 4 2 6 2 8 2 10 10 3 13 बरोबर. यांची जी आहे ती बेरीज 130 होत आहे आणि आपल्याला बेरीज 130 म्हणून आपली कुठली सर्वात लहान संख्या 22 आहे आणि सर्वात मोठी संख्या किती 30 आहे जर विचारलेली असती तर आपल्याला. बघा पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 12 बघा. 569 × 85 बरोबर किती. तर खूप सोपा प्रश्न आहे, फक्त गुणाकार करायचा आहे आपल्याला. 569 आपण जर 85 गुणलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे किती उत्तर येणार आहे आपलं, 48365 हे आपलं उत्तर येणार आहे जर 569 आपण 85 गुणलं तर. बघा पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13. 317 × 317 + 283 × 283 या गणितामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त अगोदर 317 × 317 करायचे प्लस 283 × 283 करायचे आणि जी त्यांची बेरीज येणार आहे त्यांचे जी संख्या त्यांची येणार आहे गुणाकार करून त्यांची बेरीज करून घ्यायची. जर आपण 317 × 317 केलं तर आपलं काय उत्तर येणार आहे, ₹1,489. आणि आपण नंतर जर 283 × 283 केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, 80,089. ₹80,089 आणि यांची जर बेरीज केली आपण तर ते किती येणार आहे, 180,578 इतकी जी आहे त्यांची बेरीज येणार आहे. हे आपलं कुठलं आहे ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2 बघा. 180,578 हे आपल्याला आन्सर दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14 आहे आपला. 280 रुपयाच्या वस्तूची किंमत 350 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत चेकडा किती वाढ झाली. तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न असतो हा, कशा पद्धतीने सोडवायचा आपण बघणार आहोत. 280 रुपयाची वस्तू आहे म्हणजे तिची खरेदी किंमत आपण 280 रुपये समजून घेऊ. ते आपण एखादी वस्तू 280 खरेदी केली आणि 350 रुपये तिची किंमत झाली नंतर, तर तिची मूळ किंमत जी होती त्यात चेकडा किती वाढ झाली. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 280 खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत किती नेहमी 100% असते. 280 = 100%, तर 350 = किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे.
आणि हे जे आहे यांचा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 350 गुणाकार 100 सोबत आणि 286 हे भागीला असणार आहे। तर हे बघा आपण पुढे सोडवणार आहोत। पुढे ज्याची मांडणी करून घ्यायची, 350 गुणिला 100 भागीला 280, तर खाली 280 आहे, वर 350 आहे, तर याला कुठल्या संख्येने भाग द्यायचं, 7 दोघांनाही भाग जातो आहे, 7 चौक 28 आणि हा 0 जसाचा तसा, 7 5 35 आणि हा 0 तसा, म्हणजे वर 50 खाली 40 आणि वर गुणिला 100, तर याला आपण परत 10 जर भाग दिला, 10 5 50 10 चौक 40 वर 5 खाली 4 आणि गुणिला 100 आहे, आणि 4 जर आपण 100 भाग दिला तर 25 चौक 100 हा पूर्ण भाग, म्हणजे आपलं खाली काहीच उरलेलं नाही, वरती 5 गुणिला 25 उरलेलं आहे। 5 गुणिला 25 म्हणजे किती, 25 5 125, 125 म्हणजे हे 100 वरती जे आहे ते 25 गेलेलं आहे, म्हणजे 100% जे आहे ती मूळ किंमत असते, आणि 100% वर जितकंही गेलं 10 5 15 तर ते जे असतं ते प्रॉफिटमध्ये असतं, आणि 100 खाली जर आपलं आन्सर आलेलं असतं, म्हणजे 80 70 म्हणजे तितकं जे आहे ते आपल्याला 20% 30% लॉस झाला असतं, पण या केसमध्ये जे आहे ते 100 वर 25 आलेलं आहे, म्हणजे 25% काय झालेलं आहे आपल्याला, 25% जे आहे ते मूळ किमतीत शेकडा वाढ झालेली आहे। ऑप्शन किती आहे बघा, ऑप्शन 1 आहे 25% इतकी शेकडा वाढ झालेली आहे। मित्रांनो याप्रमाणे एक गणित सोडवायचं आहे, खूप सोपं होऊन जातं। मित्रांनो पुढील बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15। काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, 4 संख्या प्रमाणात आहेत, अंत्यपदे जे आहे ते 2 व 54 आहेत, त्यामध्ये पदापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणती। तर 4 संख्या प्रमाणात दिलेले आहे आपल्याला, अंत्यपद 2 व 54 आहेत, तर मध्यम पदे जे आहे ते पदापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणती विचारलेली आहे आपल्याला। तर कुठले असणार आहे ते ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला खाली, पण ते असणार आहे 6 आणि 18। त्याला जे 3 भाग दिला तर 3 गुणिला 18 जर तुम्ही केलं तर ते येणार आहे 54, आणि 3 गुणिला 6 जर केलं तुम्ही येणार आहे 18। या प्रमाणात जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिले, म्हणजे 37 18 आणि समोर दिलेला आपल्याला 54। 18 गुणिला 3 जर केलं आपण ते येणार आहे 54, 3 गुणिला 2 जर केलं तर ते येणार आहे 6। पुढील प्रश्न बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 बघा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे। तर लोणार सरोवर आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बघा ऑप्शन 1 आहे अकोला, 2 आहे वाशिम, 3 आहे बुलढाणा, 4 आहे जालना। तर लोणार सरोवर हे जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 17, संबंध असणारी जोडी दर्शवा। तर संबंध असणारी जोडी दर्शवायची आहे, पडा पुढे दिलेलं आहे न्यायाधीश बरोबर न्याय, तर डॉक्टर बरोबर काय। तर न्यायाधीश काय करत असतो, न्यायाधीश आपल्याला न्याय मिळवून देत असतो। तर डॉक्टर काय करत असतो, जर आपण डॉक्टरांकडे गेलं, म्हणजे ऑप्शन बघा, 1 आहे रोगी, 2 आहे औषध, 3 आहे रोग निदान आणि 4 आहे कैदी। तर डॉक्टर आपल्याला आपल्या आजाराचं रोग निदान करत असतं, नंतर औषधे देत असतं, म्हणजे रोग निदान करणे हे डॉक्टरांचं काम आहे। पुढील बघा 18वा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा। तर गटात न बसणारा शब्द विचारलेला आहे बघा मित्रांनो, हा फार IMP प्रश्न आहे, जितके पण आपण प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहे आजपर्यंत त्यामध्ये हा विचारला गेलेलाच आहे। ऑप्शन 1 आहे ॲल्युमिनियम, 2 आहे तांबे, 3 आहे पितळ आणि 4 आहे चांदी। तर आपला गटात न बसणारा शब्द कुठला आहे, तर ऑप्शन 3 पितळ हा शब्द जो आहे तो गटात न बसणार आहे, कारण पितळ हा जो आहे तो मिश्रधातू आहे, म्हणून हा त्या व्यतिरिक्तचा शब्द आहे। पितळ हे कशापासून बनलेलं असतं, तर पितळ हे जस्त आणि तांब्यापासून मिश्रणापासून जे आहे ते पितळ हे बनलेलं असतं, हा खूप टणक धातू असतो, याला नादमय धातू पण म्हणतात। नादमय धातू का, कारण जे आहे ते मंदिरातील घंटा किंवा बँडमधील वाद्य जे आहे ते पितळापासून बनलेले असतात, कारण ते टणक असतं म्हणून, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 बघा, ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कोठे व केव्हा दिली। हा प्रश्न जो आहे तो 1 नंबरला आपण बघितलेला आहे, ऑप्शन 4 बघा या ठिकाणी परत विचारलेला आहे तो, मुंबईला 1888 मध्ये। पुढील प्रश्न बघा 20 क्रमांकाचा, पचनक्रिया स्टार्चे रूपांतर टिंबडिंब पदार्थात होते। तर पचनक्रिया स्टार्चे रूपांतर कशात होते विचारलं आहे बघा, ऑप्शन 1 आहे माल्टोज, 2 आहे नायट्रोजन, 3 आणि 4 जे आहे ते या ठिकाणी नाही मित्रांनो। तर 4 जर ऑप्शन त्यांनी जे आहे ते आन्सर दिलेलं होतं, ऑप्शन या ठिकाणी ते आलेलं नाही। तर स्टार्चे जे आहे ते स्टार्चे रूपांतर
पचनक्रियेमध्ये कशात होते तर ते होते ग्लुकोजमध्ये, म्हणून याचं जे आन्सर आहे ते काय आहे, ग्लुकोज. पुढील प्रश्न बघा 21. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच, तर आम्लामध्ये कुठले मूलद्रव्य असतेच बघा. एक आहे कार्बन, 2 आहे क्लोरीन, 3 आहे हायड्रोजन, 4 आहे ऑक्सिजन. तर आम्लामध्ये ऑप्शन 3 हायड्रोजन हे मूलद्रव्य असतेच. पुढे बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 22 बघा. कोणते पीक खरीप नाही, तर कुठले पीक जे आहे ते खरीप नाही. खरीप पीक आपण कशाला म्हणत असतो, जे पिकं जे आहे ते आपण पावसाच्या पाण्यावर लावत असतो त्यांना आपण खरीप पिकं म्हणत असतो. तर आपण ज्वारी ही पावसाच्या पिकावर लावतो, भात जे तांदूळ हे पण लावतो, कापूस आपण लावतो. तर ऑप्शन क्रमांक 1 गहू हा जो आहे तो आपण खरीप पीक नाही, कारण ते आपण दुसऱ्या हंगामामध्ये काढत असतो, म्हणजे हे रब्बी पीक आहे. पुढील प्रश्न बघा 23 क्रमांक. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली, तर भारतीय राज्यघटना जी आहे ते केव्हा अंमलात आलेली आहे बघा. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 4, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1950, 26 जानेवारी 1950 आणि 15 ऑगस्ट 1949. तर योग्य ऑप्शन कुठला आहे आपला, योग्य ऑप्शन आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, 26 जानेवारी 1950 रोजी जी आहे ती आपली भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 24. भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे, तर भारतात कुठल्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे, म्हणजे त्या राज्यामध्ये जे आहे ते लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असं, या प्रमाणामध्ये म्हणजे स्त्रियांची संख्या बाकी याच्यापेक्षा जास्त असेल असं. ऑप्शन 1 केरळमध्ये जे आहे ते लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. पुढील बघणार आहोत प्रश्न क्रमांक 25 बघा. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. ऑप्शन 1 आहे 250, 2 आहे 324, 3 आहे 288, 4 आहे 284. तर आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे, ऑप्शन क्रमांक 3, 288 इतकी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे. तर मित्रांनो याचप्रमाणे आपण पुढील प्रश्न पण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यावा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. आणि जे आहे ते आपले ZP साठी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आरोग्य विभागासाठी, या सर्वांसाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओंची मदत होईल मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 26 क्रमांक. ग्राम स्वराज्य ही कल्पना कोणी मांडली, तर ग्राम स्वराज्य ही कल्पना कोणी मांडली बघा. एक आहे पंडित नेहरू, 2 आहे महात्मा गांधी, 3 आहे जयप्रकाश, 4 आहे लालबहादूर शास्त्री. तर ग्राम स्वराज्य ही संकल्पना ऑप्शन 2 महात्मा गांधी यांनी मांडली. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 27. BCG ही लस रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतो, तर BCG कशासाठी प्रतिबंधक म्हणून आपण देत असतो. तर BCG जे आहे ते आपण ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग प्रतिबंधासाठी आपण BCG लस देत असतो. पुढील प्रश्न बघा 28 क्रमांक. हाडवाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे, तर हाडवाढीसाठी कुठले जीवनसत्व महत्त्वाचे असते बघा. ऑप्शन 1 आहे क, 2 आहे ड, 3 आहे अ आणि 4 आहे ब. तर हाडवाढीसाठी हाडाशी संबंधित जर कुठलाही प्रश्न आला त्याला कुठलं विटॅमिन असतं, आपलं डी विटॅमिन ड हे जे आहे आपलं हाडांच्या वाढीसाठी असतं, कारण ते जे आहे ते कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी जे आहे ते मदत करत असतं आणि आपले हाडं जे आहे ते कॅल्शियमपासून बनलेले असतात, म्हणजे त्यामुळे जास्तीत जास्त कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शन होऊन आपले ज्या हाडं आहेत ते बळकट होतात. पुढील प्रश्न आहे 29 बघा. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते, तर सेल्सिअसमध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, तर किती असते मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान बघा. ऑप्शन 2 आपलं आन्सर आहे, 37 सेल्सिअस इतके जे आहे ते मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान असते. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 30 बघा. भारतातील रेशमी उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते, तर रेशम उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कुठले आहे. 1 जम्मू काश्मीर, 2 कर्नाटक, 3 महाराष्ट्र, 4 तामिळनाडू. तर ऑप्शन 2 कर्नाटक हे जे आहे ते रेशम उत्पादनात भारतात सर्वप्रथम क्रमांकाचे राज्य आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 31 बघा. कोणता नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही, कुठला नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही बघा. 1 आहे थायमिन, 2 आहे ॲडेनिन, 3 आहे ग्वानिन आणि 4 आहे युरेसिन. तो ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे, युरेसिल हा जो आहे तो नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत बघा प्रश्न क्रमांक 32. कोणता RNA अमायनो ॲसिडचे स्थलांतर करतो, तर कुठला RNA जो आहे तो आपल्याला
रायबो न्यूक्लिक ॲसिड जो आहे तो अमायनो ॲसिडचे स्थलांतरण करतो, म्हणजे इकडून तिकडे नेण्याचं काम. तर तो कुठला आहे? तर ऑप्शन एक आहे टी आर एन ए, दोन आहे एम आर एन ए, तीन आहे आर आर एन ए, चार आहे वरील सर्व. तर ऑप्शन एक आपलं बरोबर आहे. टी आर एन ए म्हणजे काय? टी फॉर जो आहे तो ट्रान्सफर, ट्रान्सफरसाठी जे आहे ते टी, म्हणजे टी आर एन एचं काम काय आहे? मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम आहे, म्हणून ते टी आर एन ए असं आहे. आणि स्थलांतर करण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर त्याला करावं लागेल, म्हणजे टी आर एन ए हे. एम आर एन ए म्हणजे काय? एम फॉर मेसेंजर, म्हणजे मेसेज इकडून तिकडे मेसेज पोहोचवण्याचं काम जे आहे ते एम आर एन ए हा करत असतो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण एम आर एन एबद्दल पण विचारलेलं गेलेलं आहे. मेसेज ट्रान्सफरचे काम कोणता आर एन ए करत असतो असा प्रश्न तो विचारला गेलेला होता, तर एम आर एन ए त्याचा ऑप्शन होतं. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण 33 बघा. टिंबमुळे केसांना काळा रंग येतो. तर कशामुळे केसांना काळा रंग येतो? तर ऑप्शन दिलेला आहे आपल्याला चार, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठला असणार आहे? आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन दोन, मेलेनिनमुळे जे आहे ते केसांना काळा रंग येत असतो. त्वचेलाही देखील मेलेनिनमुळे आपल्याला काळा रंग जो आहे तो येत असतो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 34 बघा. कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते? तर कुठल्या आजारामध्ये जे आहे ते रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते विचारलेलं आहे. बघा ऑप्शन दिलं आहे, एक आहे मधुमेह, दोन आहे कावीळ पिवळा कावीळ, तीन आहे गाऊट आणि चार आहे रक्तदाब. तर आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे? ऑप्शन तीन, गाऊट या आजारामध्ये जे आहे ते आपले रक्तामधील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. पुढील प्रश्न आहे बघा 35, मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? तर मधुमेहाचे डायबिटीसची लक्षणं कुठली आहेत आपल्याला विचारलेलं आहे. बघा ऑप्शन दिले आहे, एक आहे वारंवार लघवी येणे, दोन आहे वारंवार तहान लागणे, तीन आहे वारंवार भूक लागणे आणि चार आहे वरीलपैकी सर्व. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? ऑप्शन चार, वरीलपैकी सर्व. ज्या व्यक्तीला डायबिटीस किंवा मधुमेह असतो आपलं, त्या व्यक्तीला वारंवार लघवी येत असते, वारंवार तहान लागत असते किंवा वारंवार भूक लागत असते. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 36, व्हिटॅमिन डच्या कमीमुळे हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. तर व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे जर लहान मुलांमध्ये कुठला आजार आढळतो? बघा खाली ऑप्शन दिला आहे, एक आहे रिकेट्स, दोन आहे रातांधळेपणा, तीन आहे स्कर्वी आणि चार आहे पेलेग्रा. तर व्हिटॅमिन डच्या कमीमुळे लहान मुलांमध्ये कुठला? रिकेट्स हा आजार आढळतो मित्रांनो. आता वेगवेगळ्या आजारांबद्दल जे आहे ते मित्रांनो आपल्या चॅनलला आपण व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पण सांगितलेली आहे, तर ते तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता मित्रांनो. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 37, DNA कुठे आढळतो? तर DNA जो आहे कुठे आढळतो आपल्याला विचारलेला आहे. डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ॲसिड आपण ज्याला म्हणत असतो. बघा ऑप्शन एक आहे न्यूक्लियस, दोन आहे मायटोकॉन्ड्रिया, तीन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, चार आहे सप्टोप्लाझम. तर आपल्याला DNA कुठे आढळतं? तर ऑप्शन एक आपलं बरोबर आहे, न्यूक्लियसमध्ये DNA आढळतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38 बघा. टिंबटिंब व्हिटॅमिन पाण्यात विरघळतो. तर कुठला व्हिटॅमिन जो आहे तो पाण्यात विरघळतो विचारला आहे. ऑप्शन एक आहे व्हिटॅमिन अ, ऑप्शन दोन आहे व्हिटॅमिन ब, ऑप्शन तीन आहे व्हिटॅमिन डी आणि ऑप्शन चार आहे व्हिटॅमिन ई. तर पाण्यात विरघळणारा व्हिटॅमिन कुठला आहे? तर व्हिटॅमिन ब हा जो आहे हे पाण्यात विरघळणारा आहे. बाकी व्हिटॅमिन अ ड ई के असे चार प्रकारचे जे आहे ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, ते पाण्यात विरघळत नाहीत. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 39, प्रोटीनस येथे तयार होतात. तर प्रोटीन्स जे आहे ते कुठे तयार होतात? बघा एक आहे न्यूक्लियस, दोन आहे मायटोकॉन्ड्रिया, तीन आहे गोल्जी बॉडीज, चार आहे रायबोजोम. तर न्यूक्लियस कुठे तयार होतात? तर ऑप्शन चार, रायबोजोम येथे तयार होतात. प्रश्न 40 बघा, खालीलपैकी कोण डबल स्टँडर्ड असते? तर खालीलपैकी कोण जे आहे ते डबल स्टँडर्ड असते? बघा एक आहे टी आर एन ए, दोन आहे एम आर एन ए, तीन आहे आर आर एन ए आणि चार आहे DNA. तर हे जे आहे सर्व DNAचे जे आहे ते ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. टी आर एन ए म्हणजे ट्रान्सफर आर एन ए ज्याला आपण म्हणत असतो, एम आर एन ए म्हणजे मेसेंजर आर एन ए याला म्हणत असतो आपण. या प्रकारे जे आहे ते, तर आपल्याला काय विचारलं आहे खालीपैकी कोण डबल स्टँडर्ड असतं? तर DNA हे जे आहे ऑप्शन चार आपलं हे डबल स्टँडर्ड असतं. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 41, चिकित्सालयीन प्रयोगशाळेला खालीलपैकी विभाग असू शकतात. तर चिकित्सालयीन प्रयोगशाळा जे आहे तिला कुठले विभाग असू शकतात? ऑप्शन एक आहे चिकित्सालयीन पॅथॉलॉजी, दोन आहे मायक्रोबायोलॉजी, तीन आहे बायोकेमिस्ट्री, चार आहे वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? तर ऑप्शन चार, वरीलपैकी सर्व जे आहे ते चिकित्सालयीन प्रयोगशाळेला विभाग असू शकतात.
पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 42 बघा. नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये नमुने तपासले जातात. जे नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळा असते यामध्ये कुठले नमुने तपासले जातात बघा. एक आहे रक्त, दोन आहे लघवी, तीन आहे संडास, आणि चार आहे वरीलपैकी सर्व. तर आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन चार, वरीलपैकी सर्व. रक्त, लघवी, संडास हे जे आहे ते नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये नमुने तपासले जातात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 43. सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणता रक्त गोळा करण्याचा नळ्यांचा वापर केला जातो? तर सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्यांचा वापर केला जातो बघा. एक आहे प्लेन, दोन आहे फ्लुराईड, तीन आहे EDTA, आणि चार आहे हेफेरिन. तर कुठल्या ऑप्शन एक प्लेन नळ्यांचा जो आहे तो सिरोलॉजिकल निदानामध्ये रक्त गोळा करण्यासाठी वापर केला जातो बघा. प्रश्न 44 आहे आपला. VDRL चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते? जी VDRL चाचणी असते यासाठी किती रक्त आवश्यक असते विचारलं आहे. योग्य ऑप्शन कुठलं आहे तर आपलं बघा, ऑप्शन दिले आहे. एक आहे 3 मिली, दोन आहे 8 मिली, तीन आहे 10 मिली, आणि चार आहे 20 मिली. त्यापैकी योग्य ऑप्शन आहे आपलं 3 मिली. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 45 आहे आपला. खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधानगिरीचे पालन करणे आवश्यक असते? एक आहे लघवीचे, दोन आहे रक्त, तीन आहे संडास, आणि चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर यापैकी योग्य ऑप्शन कुठलं आहे आपलं ऑप्शन 2. रक्ताचे नमुने जे आहेत ते आपल्याला हाताळताना प्रमाणित सावधानगिरीचे पालन करणे आवश्यक असते, कारण रक्तांपासून जे आहे ते बरेच आजार प्रसारित होऊ शकतात. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 46 बघा. खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो? तर रक्तामधून प्रसारित होणारा आजार विचारलेला आहे आपल्याला बघा. एक आहे हिपॅटायटिस बी, दोन आहे हिपॅटायटिस सी, तीन आहे HIV, आणि चार आहे वरीलपैकी सर्व. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे तर आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 4, सॉरी, वरीलपैकी सर्व, म्हणजे हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि HIV हे जे आहे ते रक्तामधून प्रसारित होणारे आजार आहेत. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 47 आपला. प्रश्न क्रमांक 47 आहे आपला. प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनात ते पालन करायला हवे? तर प्रयोगशाळेत जे आहे ते रक्त हाताळताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायला हवे बघा. एक आहे मास्क वापरायचे, दोन आहे आय शील्ड, तीन आहे ग्लोब्स, चार आहे वरीलपैकी सर्व. तर आपण सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन 4, वरीलपैकी सर्व. मास्क, आय शील्ड आणि ग्लोब्स जे असतात आपले हे सर्वांचा वापर आपल्याला करावा लागतो. पुढील प्रश्न आहे बघा 48. तुम्ही प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणत्या कृती करू शकता? तर आपण प्रयोगशाळेमध्ये खालीलपैकी कुठल्या कृती करू शकतो? ऑप्शन एक आहे पेय पिणे, दोन आहे वडापाव खाणे, तीन आहे गम चावणे, आणि चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर जे प्रयोगशाळेमध्ये आहे, प्रयोगशाळेमध्ये आपण काय पाणी कुठल्याही प्रकारचं पेय जे आहे ते आपण पिऊ नाही शकत. वडापाव खाणे, गम चावणे वगैरे ही कृत्य आपण प्रयोगशाळेत करणारच नाही, म्हणून ऑप्शन 4 आपलं वरीलपैकी कोणतेही नाही. पुढील प्रश्न आहे बघा आपला, प्रश्न क्रमांक 49. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या उपकरणांचा वापर केला जातो? तर मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत सामान्यपणे खाली कोणत्या उपकरणांचा उपयोग केला जातो बघा. एक आहे मायक्रोटोम, दोन आहे HPLC, तीन आहे इन्क्युबेटर, आणि चार आहे वरीलपैकी सर्व. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? ऑप्शन 3, इन्क्युबेटर. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 50. रेफ्रिजरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो? तर रेफ्रिजरेटर जे आहे ते खालीलपैकी कोणत्या डिग्रीच्या अंशामध्ये रेंजमध्ये कार्य करतो बघा. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 2 ते 8, 8 ते 20, 20 ते 37, आणि 37 ते 100. तर योग्य ऑप्शन कुठलं आहे आपलं? ऑप्शन 2 ते 8. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 51. द्रावणाचा pH उदासीन असल्यास pH असेल, तर द्रावणाचा pH जर उदासीन असेल तर pH कुठला असेल आपल्याला विचारलेलं आहे. त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं? 7. 7 हे जे आहे तर हे उदासीन pHसाठी आहे, मिडल pH ज्याला म्हणू शकतो आपण 7. बघा पुढील प्रश्न याप्रमाणे घेणार आहोत आपण. पुढील प्रश्न काय आपला, प्रश्न क्रमांक 52 आहे बघा आपला. की सुधारित JDNA टेस्टिंग पद्धतीमध्ये डिकलरायझर म्हणून वापरत येणाऱ्या सल्फ्युरिक आम्लाच्या 37% किती? तर आपल्याला ऑप्शन खाली दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. कुठले कुठले ऑप्शन आहे बघा. एक आहे 10, दोन आहे 20, तीन आहे 30, आणि 4 आहे. तर आपल्याला योग्य ऑप्शन कुठला आहे या? ती योग्य ऑप्शन आहे 20%.
पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 53, अल्बर्ट स्टेनिंग पद्धतीचा कशासाठी वापर केला जातो? तर जी अल्बर्ट स्टेनिंग पद्धत आहे हिचा कशासाठी वापर केला जातो आपल्याला विचारलेला आहे. खाली काही ऑप्शन दिले आहे बघा, ऑप्शन काय आहे, एक आहे स्टेपिलोकोकी, दोन आहे डायप्थेरिया, तीन आहे स्ट्रेप्टोकोकी आणि चार आहे मायक्रोबॅक्टेरिया. तर यापैकी योग्य ऑप्शन कुठला आहे आपला? ऑप्शन दोन, डायप्थेरियासाठी जे आहे ते अल्बर्ट स्टेनिंगचा पद्धतीचा वापर केला जातो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 54, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे सर्वात सामान्य सॉलिड कल्चर माध्यम कोणते? तर मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत वापरले जाणारे सर्वसामान्य सॉलिड कल्चर माध्यम कुठले? तर बघा, एक ऑप्शन आहे ब्लड ॲगार, दोन आहे न्यूट्रिएंट ब्रोथ, तीन आहे पेप्टोन वॉटर, चार आहे ग्लुकोज ब्रोथ. तर यापैकी योग्य ऑप्शन कुठला आहे आपलं? ऑप्शन एक, ब्लड ॲगार. बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 55, एलजे मीडियावर मायक्रोबॅक्टेरियल वाढ दिसण्यासाठी आवश्यक वेळ किती? तर एलजे मीडियमवर जे आहे ते मायक्रोबॅक्टेरियल वाढ दिसण्यासाठी आवश्यक वेळ किती विचारलं आहे. ऑप्शन बघा, एक आहे 24 ते 48 तास, दोन आहे 48 ते 72 तास, तीन आहे 10 ते 15 दिवस, चार आहे 2 ते 3 महिने. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 3, 10 ते 15 दिवस आवश्यक असतात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 56, व्हायब्रियो कॉलराची गतिशीलता कशाने काढली जाते? तर व्हायब्रियो कॉलराची जी आहे ती गतिशीलता कशाने काढली जाते बघा. ऑप्शन एक आहे प्रिप्रेरेशन, दोन आहे इंडिया इंक प्रिप्रेरेशन, तीन आहे हँगिंग ड्रॉप प्रिप्रेरेशन आणि चार आहे मिथिलियन ब्लू प्रिप्रेरेशन. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? तर ऑप्शन 3, हँगिंग ड्रॉप प्रिप्रेरेशन, या जे आहे ते याने जे आहे ते व्हायब्रियो कॉलराची गतिशीलता काढली जाते. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 57 आहे आपला, पॅरासाइट एकचे दाखवण्यासाठी संडासचे मायक्रोस्कोपिक परीक्षण करण्याच्या तयारीसाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर बघा, ऑप्शन काय दिले आहे आपल्याला, एक आहे डिस्टिल्ड वॉटर, दोन आहे सलाईन, तीन आहे KOH आणि चार आहे इंडिया इंक. तर यापैकी योग्य ऑप्शन कुठला आहे आपलं? ऑप्शन 2, सलाईन. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 58 आपला, अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्टिंगसाठी वापरत येणाऱ्या फिल्टर पेपर डिस्कचा व्यास किती? तर जे अँटीबायोटिकच्या ससेप्टिबिलिटी टेस्टिंगसाठी वापरण्यात येणारा फिल्टर पेपर असतो त्याच्या डिस्कचा व्यास विचारलेला आहे. ऑप्शन बघा, एक आहे 5 मिमी, दोन आहे 6 मिमी, तीन आहे 7 मिमी आणि चार आहे 8 मिमी. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? तर योग्य ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन 2, 6 मिमी इतका त्या डिस्कचा व्यास असतो. पुढील प्रश्न बघा, 59, सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण? तर सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक आहे ते कोण आहे बघा. ऑप्शन एक आहे लोईस पॅस्टियर, दोन आहे रॉबर्ट कोच, तीन आहे पॉल इहलिच, चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर योग्य ऑप्शन आहे आपलं ऑप्शन एक, लोईस पॅस्टियर हे जे आहे ते सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 60, मायका ट्युबरकुलॉसिसचा शोध लावणारे वैज्ञानिक कोण? तर मायका ट्युबरकुलॉसिसचा शोध लावणारा वैज्ञानिक कोण आहे विचारलं. बघा, ऑप्शन एक आहे लोईस पॅस्टियर, दोन आहे जॉसेफ लिस्टर, तीन आहे रॉबर्ट कोच आणि चार आहे पॉल इहलिंच. तर यापैकी योग्य ऑप्शन आहे आपलं ऑप्शन 3, रॉबर्ट कोच. तर बघा, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 61, मायक्रोबायोलॉजी मीडिया रूममध्ये वापरल्या जाणाऱ्या काचेच्या वस्तू कशामध्ये निर्जंतुक केल्या जातात? तर ज्या मायक्रोबायोलॉजी मीडिया रूममध्ये वापरल्या जाणाऱ्या काचूच्या वस्तू असतात त्या कशामध्ये निर्जंतुक केल्या जातात बघा. ऑप्शन एक आहे ऑटोक्लेव, दोन आहे ग्लुटराइल्डाहाइड, तीन आहे गरम हवेचे ओव्हन, चार आहे एन्स्पी सेंडर. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? तर आपला योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 3, गरम हवेचे ओव्हन. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी एक वगळता सर्व मायक्रोस्कोप बॅक्टेरियोलॉजी प्रयोगशाळेत वापरले जातात? तर कुठलं आहे बघा, एक आहे कंपाऊंड लाईट, दोन आहे फ्लुरोसेन्स, तीन आहे इन्व्हर्टेड, चार आहे डार्क फील्ड. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? तर आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 3, इन्व्हर्टेड. हे एक वगळता सर्व मायक्रोस्कोप जे आहे ते बॅक्टेरियोलॉजी प्रयोगशाळेत वापरले जातात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63, मायक्रोस्कोपिक सजीवांचे कशात वर्गीकरण केले जाते? ऑप्शन एक बघा, एक आहे प्राणी, दोन आहे प्रोटिस्टा, तीन आहे वनस्पती, चार आहे वरीलपैकी सर्व. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? तर ऑप्शन 2, प्रोटिस्टा. यांचे जे आहे ते मायक्रोस्कोपिक सजीवांचे प्रोटिस्टामध्ये
वर्गीकरण केले जाते. पुढे बघा 64 क्रमांकाचा प्रश्न, पॅथोजेनिक बॅक्टेरियाचा सरासरी आकार कशामध्ये मोजला जातो? तर ऑप्शन बघा, 1 मिलीमीटर आहे, 2 आहे मायक्रोमीटर, 3 आहे नॅनोमीटर आणि 4 आहे सेंटीमीटर. तर आपला योग्य ऑप्शन कुठला असणार आहे? ऑप्शन 2, पॅथोजेनिक बॅक्टेरियाचा सरासरी आकार मायक्रोमीटरमध्ये मोजला जातो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 65, संक्रामक कचरा कोणत्या बॅगेमध्ये ठेवावा? तर संक्रामक कचरा जो असतो हा कुठल्या बॅगेत ठेवावा विचारलेला आहे आपल्याला. ऑप्शन आहे, 1 आहे लाल, 2 आहे निळा, 3 आहे हिरवा आणि 4 आहे काळा. तर आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 1, लाल. संक्रामक कचरा जो आहे तो लाल बॅगेमध्ये ठेवावा. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 66, या कल्चर मीडियमच्या प्रिपरेशनमध्ये एगची आवश्यकता असते. म्हणजे कुठल्या जे आहे ते कल्चर मीडियाच्या प्रिपरेशनमध्ये एगची आवश्यकता असते. तर बघा, ऑप्शन 1 आहे एलजे मीडियम, 2 आहे ब्लड एगार, 3 आहे सॅबरॉइड मीडियम, 4 आहे रॉबर्टन्स कुक्स मीट मीडियम. तर आपल्याला योग्य ऑप्शन बघा कुठलं असेल. तर आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, एलजे मीडियममध्ये जे आहे ते या कल्चर मीडियाच्या प्रिपरेशनमध्ये एग्सची आवश्यकता असते. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 67, डेंग्यू टिंबटिंब यामुळे प्रसारित होतो. तर डेंग्यू जो आहे तो कशामुळे प्रसारित होतो? बघा ऑप्शन काय दिले आहे आपल्याला. ऑप्शन आहे, 1 आहे प्रदूषित पाणी, 2 आहे रक्तदान, 3 आहे मच्छर चावणे आणि 4 आहे वाळूमाशी चावणे. तर डेंग्यू आपल्याला कशामुळे होत असतो? मच्छरामुळे होत असतो, आपल्याला माहितीच आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68, प्रश्न क्रमांक 68 बघा काय आपला, कवकाच्या लागवडीसाठी कोणते माध्यम म्हणजे मीडियम वापरले जाते? तर ऑप्शन 1 आहे सॅबरॉइड मीडियम, 2 आहे एलजे मीडियम, 3 आहे ब्लड एगार, 4 आहे रॉबर्टसन्स कुक मीडियम. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? तर आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन 1, सॅबरॉइड्स मीडियम. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं या ठिकाणी योग्य ऑप्शन झालेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न बघणार आहोत मित्रांनो आपण. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 69 बघा. प्रश्न क्रमांक 69 काय आहे आपला? प्रश्न क्रमांक 69 आहे आपला, विडाल चाचणी खालीलपैकी कोणत्या आधाराचे निदान करण्यासाठी केली जाते? तर विडाल चाचणी जी आहे ते आपल्याला खालीलपैकी कुठल्या आधाराचं निदान करण्यासाठी केली जाते विचारलं. ऑप्शन 1 आहे वेज आधार, 2 आहे टीबी, 3 आहे कॉलरा आणि 4 आहे टायफॉइड. आपण सर्वांनाच माहीत आहे विडाल टेस्ट ती कशासाठी, ऑप्शन 4 टायफॉइडसाठी केली जाते. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 70 बघा, प्रयोगशाळेचं काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ व निर्जंतुक करायला हवा? तर प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक केला जातो? बघा, 1 आहे 2% ग्लुटेराइडहाइड, 2 आहे बघा 20% सल्फ्युरिक ॲसिड, 3 आहे 1% सोडियम हायपोक्लोराइट आणि 4 आहे 2% बेटाइड. तर यापैकी आपलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? तर यापैकी योग्य ऑप्शन आहे आपलं ऑप्शन 3, 1% सोडियम हायपोक्लोराइटने जे आहे ते प्रयोगशाळेचं काम करण्याचा टेबल स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा. बघा मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 71, प्रश्न क्रमांक 71 आहे आपला, सदाचार या शब्दाच्या संधीच्या फुडीचा योग्य पर्याय निवडा. तर सदाचार हा शब्द दिलेला आहे आपल्याला, याच्या संधीच्या फुडीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. खाली त्याच्या काही संधी दिलेल्या आहे आपल्याला. बघा आता इथून जे आहे ते आपले मराठी ग्रामरचे प्रश्न चालू झालेले आहेत, ते बघणार आहोत आपण. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? ऑप्शन क्रमांक 4, सत अधिक आचार. तर या संधीच्या फुडीमध्ये तचा एक वेगळा नियम आहे मित्रांनो. तचा नियम काय आहे? तर तचा जो असतो तो द हा होत असतो. तचा द हुन जो आहे तो समोरील जो स्वर असतो, म्हणजे जसं पुढे स्वर आहे आ, हा स्वर जो आहे तो त्या दमध्ये मिसळत असतो. म्हणजे तचा द तयार होणार आहे आणि समोरील जो कुठलाही स्वर असेल तो यामध्ये मिसळेल. जसे की आता आ आहे म्हणजे आपण द ला काय म्हणणार? दा. आ लावला तर काय होईल? तो दा तयार होईल. सदाचार जर ऊ असेल समोर तो यामध्ये दमध्ये मिसळेल म्हणजे काय होईल? तर सदुपयोग. तर या प्रकारे जे आहे ते कुठलाही समोरचा स्वर तचा द करून त्यामध्ये मिसळायचा असतो, हा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. पुढील बघा प्रश्न क्रमांक 72, खालील शब्दाचे समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा. तर पुढे आपल्याला एक शब्द दिलेला आहे उदरनिर्वाह, याचा जो आहे तो आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन बघा, 1 आहे चरितार्थ, 2 आहे उदरभरण, 3 आहे क्षुधाशांती आणि 4 आहे जेवण खाऊन. तर उदरनिर्वाहाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन 1, चरितार्थ. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 73 बघा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? त्याचा पर्याय निवडा.
तर खाली काही आपल्याला टोपण नाव दिलेलं आहेत बघा. एक आहे कुसुमाग्रज, दोन आहे बालकवी, तीन आहे केशव सुत आणि चार आहे गोविंदाग्रज. तर राम गणेश गडकर यांचे टोपण नाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक चार गोविंदाग्रज. तर गणेश गडकर यामध्ये पण ग आणि गडकरीमध्ये पण ग आहे मित्रांनो, आणि गोविंदाग्रजमध्ये पण ग आहे. तर हे तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण 74 क्रमांक. पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याचा अर्थ काय तो निवडा. तर बघा, एक शब्द पुढे जे आहे ते आपल्याला काही शब्द दिले आहे, व क ना मरू, यापासून जे आहे ते आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, आणि त्या शब्दाचा आपल्याला जो आहे तो अर्थ काय होतो तो निवडायचा आहे. तर व क ना मरू या शब्दाचा आपण पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येऊन कुठला शब्द तयार होणार आहे, तर करुणामय. तर करुणामय हा शब्द त्यापासून तयार होतो. आणि करुणामय म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 आहे हृदयद्रावक. करुणामय म्हणजे हृदयद्रावक असा त्याचा अर्थ होतो असतो. बघा पुढील प्रश्न क्रमांक 75. आजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. तर आजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आजी म्हणजे आजच्यात हयात असलेल्या, तर त्यासाठी काय होतो विरुद्धार्थी शब्द? माजी. तर पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय आहे, ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 76 बघा. मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर कुठला आहे बघा, ऑप्शन एक केवल प्रयोगी, दोन उभयान्वी, तीन क्रियाविशेषण, चार शब्दयोगी. तर हे कुठला आहे? शब्दयोगी अवयव. झाडावर झाड आहे आणि त्याला वर हा शब्द लागलेला आहे, म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द जोडून येऊन आणि त्याचा एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याला आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. आणि शब्दयोगी अवयवांच्या याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे आहे मित्रांनो, झाडाबद्दल जे आहे ते प्रश्न विचारलेला असतो, म्हणजे राम झाडाखाली आराम करत होता वगैरे, झाडावर चढलाय, या प्रकारचे प्रश्न असतात, त्यामध्ये शब्दयोगी अवयव हे तुम्ही आन्सर लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 77. चुकीची जोडी शोधा. तर खाली काही चुकीच्या जोड्या आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत, सॉरी, त्यामधून एक चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा कुठला आहे, एक आहे बघा ज्ञानेश्वर ओवी, दोन आहे रामदास दासबोध, तीन आहे व्यास महाभारत, चार आहे वाल्मिकी रामायण. तर रामदास यांनी दासबोध लिहिलेला आहे, व्यास यांनी महाभारत लिहिले आहे, वाल्मिकी यांनी रामायण लिहिले आहे. तर ऑप्शन एक जे आहे ते आपलं चुकलेलं आहे, ज्ञानेश्वर यांच्या ओवी, यांच्या ओवी नसून तर ज्ञानेश्वरांनी काय लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. पुढील प्रश्न बघा, 78 क्रमांकाचा. अशुद्ध शब्द ओळखा. तर खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर कुठला असणार आहे आपल्याला अशुद्ध शब्द? बघा, ज्येष्ठ दिलेला आहे, दुर्मिळ आहे, विशिष्ट आहे आणि शून्य आहे. तर आपला ऑप्शन 3 हा जो आहे तो विशिष्ट हा शब्द जो आहे तो अशुद्ध शब्द आहे, कारण विशिष्ट विशी हा बरोबर आहे पण शला हा आपण ट लावत असतो, ठ नसतो लावत, या ठिकाणी ठ लावलेला आहे, म्हणून हा अशुद्ध शब्द आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण 79 प्रश्न बघा. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला काही खाली वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत बघा. एक आहे निगराणी करणे म्हणजेच काळजी घेणे, दुसरा आहे बघा भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे, तीन आहे मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे, चार आहे डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे. तर यापैकी चुकीचा आपल्याला लगेच लक्ष दिलं, ऑप्शन क्रमांक 4 डोळे लावून बसणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष होणे किंवा दुर्लक्ष करणे, याला आपण जे आहे ते डोळे लावून बसणे असं म्हणत असतो. बाकी तिघं जे आहे ते त्यांचे वाक्प्रचार आणि अर्थ हा बरोबर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर खाली काही शब्द दिलेले आहे आपल्याला, त्यापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, ऑप्शन एक आहे दीपक, दोन आहे ब्राह्मण, तीन आहे अभ्युदय आणि चार आहे शीर्षासन. तर यापैकी जो आहे तो शुद्ध शब्द कुठला आहे? तर शीर्षासन. तर या ठिकाणी जे आहे ते शीर्षासन हा शुद्ध शब्द आहे. दीपक जो आहे त्यांनी पहिली वेलांटी दिली आहे, दीपकला आपली दुसरी वेलांटी असते. ब्राह्मण आधी म घेतला आहे नंतर ह घेतला आहे, तर ब्राह्मण हा शब्द आधी ह आणि नंतर म असतो, आपण या ठिकाणी दिलेला आहे बघा. अभ्युदय, अभ्युदय म्हणजे आ नसून अ असतो, अभ्युदय असा हा शब्द असतो, म्हणून तिघ शब्द जे आहे ते अशुद्ध शब्द आहे आणि शीर्षासन हा शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण बघा, 81 क्रमांक. राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता? तर राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कुठला आहे ओळखायचा आहे बघा. राजाने जे आहे प्रयोग ओळखायचे, प्रयोगमध्ये काय करावं लागतं आपल्याला?
कर्ता कर्म आणि क्रियापद असे आपल्याला तीन रूपं दिलेली असतात. त्या कर्त्याचं जर आपण लिंग किंवा वचन बदललं, त्यानुसार जर वाक्याचा अर्थ बदलला किंवा क्रियापद बदललं, तर त्यामध्ये आपण त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. जर कर्माचं आपण लिंग वचन बदलून जर वाक्याचा अर्थ किंवा आपलं क्रियापद बदललं, तर आपण त्याला कर्म आणि प्रयोग म्हणत असतो. आणि दोघंही बदलून जर काहीच बदल झाला नाही, त्याला आपण भावे प्रयोग म्हणत असतो. बघा, आपल्याला प्रश्न आहे वाक्य, राजाने राजवाडा बांधला. तर आपण राजाच्या ऐवजी राणी घेऊन बघू, राणीने राजवाडा बांधला. वाक्य जे आहे ते सेम येते. किंवा आपण राजाला अनेक वचनी करून बघू, राजांनी राजवाडा बांधला, तरी पण सेम म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. बघा, राजवाडा आहे, राजवाड्याच्या ऐवजी आपण जे आहे ते आपण स्त्रीलिंग टाईप म्हणजे हवेली घेऊन बघू. राजाने हवेली बांधला असं म्हणणार आहे का? आपण नाही म्हणणार. राजाने हवेली बांधली म्हणजे क्रियापद बदलतं, म्हणजे कुठलं वाक्य आहे? ऑप्शन दोन, कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. पुढे प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 82 आहे आपला. संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखावी? तर संकेतार्थी जे वाक्य असतात, हे कुठल्या अवयवावरून ओळखावी? बघा, एक आहे किंवा, परंतु, दोन आहे बा अन, तीन आहे आणि व, आणि चार आहे जर तर. तर यामध्ये संकेतार्थी वाक्य आपण ऑप्शन क्रमांक 4 जर तरने ओळखत असतो. म्हणजे जसं की जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, म्हणजे जर तू फक्त अभ्यास केला तरच तू पास होशील, अभ्यास नाही केला तर नापास होतील. म्हणजे अभ्यास करणे यावरून पास नापासचा संकेत मिळतो आपल्याला. म्हणून हे वाक्य कुठलं आहे? तर संकेतार्थी वाक्य आहे जर तर. प्रश्न 83 बघा, खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणतो? तर भाववाचक नाम नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे. शब्द आहे मौर्य, शौर्य, क्रौर्य आणि धैर्य. तर भाववाचक नसलेला शब्द ऑप्शन आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. कसं? बघा, शौर्यवरून जे आहे ती शूरता, ही जी आहे तर शूरता हा भाव आपल्याला भेटतो. कौर्य आहे यामधून क्रूरता भेटतो. धैर्य आहे मधून धीरता भेटते. पण मौर्यमधून काहीच भेटत नाही. मौर्यता असं भेटणे असं आपण म्हणू नाही शकत. म्हणून कुठला आहे तो? मौर्य हा जो आहे भाववाचक नसलेला शब्द आहे. मौर्य हे काय आहे? साम्राज्यासाठी जे आहे ते नाव दिलेलं होतं. पुढील प्रश्न बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 84 बघा, खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दात समानार्थी नाही? तर सूर्यास समानार्थी नाही असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, एक नंबर आहे सविता, हा पण सूर्याचा समानार्थी शब्द आहे. आदित्य हा पण सूर्यास समानार्थी शब्द आहे. आणि रवी हा पण सूर्यास समानार्थी शब्द आहे. तर शशी हा जो आहे तो हा सूर्यास समानार्थी शब्द नाही. पुढील प्रश्न आहे 85 बघा, खालीलपैकी कोणता शब्द सूर्य? तर मित्रांनो, हा बघा प्रिंट मिस्टेकने जे आहे ते हेच जे आहे ते पुढील प्रश्न परत रिपीट झालेला आहे. तर आपण हा प्रश्न सोडून देणार आहोत, कारण त्यांनी तेच विचारलं आहे, खालीलपैकी कोणता शब्द सूर्यास समानार्थी शब्द नाही. आणि या ठिकाणी वाक्य जे आहे ते त्यांनी वेगळे दिलेलं आहे. वाक्य जे आहे ते यामध्ये प्रयोग ओळखाचे वाक्य असतील हे आपल्याला दिसत आहे. तर आपण तो सोडून देणार आहोत. पुढील प्रश्न बघणार आहोत बघा आपण 86 क्रमांकाचा. तर इथून आपले इंग्लिश ग्रामरचे प्रश्न चालू झालेले आहे. बघा, काय आहे? फाइंड द करेक्ट यूज ऑफ नाऊन. तर नाऊनचा करेक्ट यूज आपल्याला ओळखायचा आहे. बघा, ऑप्शन आपल्याला दिले आहे नो पेन वॉज स्पेअर, नो पेन्स वेअर स्पेअर, पेन वेअर नॉट स्पेअर्ड, अँड पेन वॉज नॉट स्पेअर्ड. त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असेल आपलं? ऑप्शन 2 बघा, नो पेन्स वेअर स्पेअर्ड, हे जे आहे ते करेक्ट यूज ऑफ नाऊन, म्हणजे जे आहे ते नामाचा सदुपयोग या ठिकाणी केलेला आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, प्रश्न क्रमांक 87, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड अर्बन. अर्बन हा शब्द दिलेला आहे, त्याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन बघा, एक आहे टाऊन, 2 आहे रुरल, 3 आहे सिटी, 4 आहे मेट्रोपॉलिटन. तर आपल्याला योग्य जो आहे तो अँटोनिम कुठला आहे? रुरल. अर्बन म्हणजे काय? अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण. बघा, पुढील प्रश्न आहे 88 क्रमांकाचा, विच इज अ इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. तर आपल्याला एक सेंटेन्स दिला आहे, खाली काही शब्द दिले आहेत, त्यापैकी योग्य शब्द निवडून जे आहे ते सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. बघा काय आहे, हुम वुड यू प्रेफर्ड डॅश द टू ऑपोस. यामध्ये आपण कुठला शब्द लावणार आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपण ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी लावणार आहोत. कसं? तर हुम यू प्रेफर्ड डॅशच्या ठिकाणी टू टाकायचं आहे आपल्याला. हुम वुड यू प्रेफर्ड टू द टू ऑपोस, आमच्या दोघांपैकी जे आहे ते कोणाला प्रेफर करशील, या टाईपमध्ये जे आहे ते वाक्य होणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न काय आपला? प्रश्न क्रमांक 89 बघा. प्रश्न क्रमांक 89 आहे आपला, चूज द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड प्लेझंट.
तर प्लेझंट हा शब्द दिलेला आहे आपल्याला, त्याच्या ऑपोजिट मिनिंगचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्दाच्या ठिकाणी. बघा, एक आहे ॲडमायरेबल, दोन आहे डिस्कस्टिंग, तीन आहे इनडिसंट, आणि चार आहे अनएक्सेप्टेड. तर यापैकी आपलं ऑप्शन दोन डिसगस्टिंग हा प्लेझंटचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्लेझंट म्हणजे काय, आपण आनंदीदायी किंवा सुगंधित असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण सुगंधित हा अर्थ घेऊ शकतो. आणि डिस्कस्टिंग म्हणजे काय, तर किळस आणणारी एखादी गोष्ट, किळस आणणारी म्हणजे एक आहे विरुद्धार्थी आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 90 आहे आपला. चूज ॲप्रोप्रिएट सिनोनेम ऑफ डिमाईस. तर डिमाईजसाठी जे आहे ते आपल्याला सिनोनेम ओळखायचे आहे. बघा, डिमाईस काय, तर डिमाईस म्हणजे अंत किंवा मृत्यू. खाली बघा काय शब्द आहे, ॲक्सिडेंट आहे, डिसमिझल आहे, डेथ आहे आणि डिसअपेअर. तर अंत आणि मृत्यू आणि डेथ हे बघा याचं सिनोनेम. डेथ म्हणजे काय, मृत्यू. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 91. चूज द करेक्ट अँटोनेम ऑफ द वर्ड बिलीफ. तर बिलीफ एक शब्द दिलेला आहे आपल्याला, त्याचा अँटोनेम ओळखायचा आहे. ऑप्शन बघा, एक आहे ट्रस्ट, दोन आहे शुअर, तीन आहे राईट, चार आहे डाऊट. तर बिलीफ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे. आणि डाऊट म्हणजे काय, तर शंका घेणे. हे दोघं जे आहे ते विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून हे त्याचं अँटोनेम झालं. बघा, पुढील प्रश्न आहे 92. चूज द करेक्ट नाऊन द गिवन सेंटेन्स. तर एक सेंटेन्स दिलेलं आहे, त्यामधलं जे आहे ते आपल्याला प्रॉपर एक नाऊन ओळखायचं आहे. आय हॅव रिसीव नो इन्फॉर्मेशन. ते वाक्यामध्ये बघा, आय दिलं आहे, इन्फॉर्मेशन आहे, रिसीव आहे आणि नो. तर नाऊन, प्रॉपर नाऊन कुठला आहे यामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 इन्फॉर्मेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी जे एक ठराविक नाव दिलेलं असतं आणि त्या नावावरून जे प्रॉपर नावावरून आपण त्याला ओळखत असतो त्याला आपण नाऊन असं म्हणत असतो. आणि इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन कशासाठी म्हणतो आपण, माहिती, एक विशिष्ट माहिती त्याला आपण इन्फॉर्मेशन असं म्हणतो, म्हणजे एक प्रॉपर नाऊन आहे. बघा, पुढील प्रश्न आहे 93 क्रमांकाचा. चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ द वर्ड. तर आपल्याला एक टाऊन शब्द दिलेला आहे, त्याचा सिनोनेम ओळखायचा आहे. टाऊन म्हणजे काय, तर टाऊन म्हणजे शहर. आणि बघा, ऑप्शन एक आहे विलेज, दोन आहे कॅन्टोनमेंट, तीन आहे सिटी आणि चार आहे कॅपिटल. तर यापैकी कुठलं असणार आपलं, सिटी. सिटी म्हणजे पण एक शहर, टाऊन म्हणजे पण शहर, हे दोघं सिनोनेम शब्द आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 94. चूज विच इज नॉट सिनोनेम वर्ड इन गिवन वर्ड ऑफ. तर आपल्याला जे आहे ते सिनोनेम नाही असं जो आहे तो शब्द ओळखायचा. म्हणजे चार शब्द दिलेले आहे, त्यापैकी तीन सिनोनेम आहे आणि एक वेगळा आहे, तो वेगळा शब्द ओळखायचा आहे. बघा, प्रोहिबिट हा शब्द दिलेला आहे आपल्याला. प्रोहिबिट म्हणजे काय, प्रोहिबिशन आपण कशाला म्हणत असतो, थांबवणे किंवा अडथळा आणणे, याला आपण प्रोहिबिशन म्हणत असतो. बघा, शब्द काय दिले आहे, एक आहे बॅन. बॅन म्हणजे काय, बॅन म्हणजे थांबवणे. प्रिव्हेंट, प्रिव्हेंट म्हणजे पण काय होतं, तर प्रिव्हेंट म्हणजे पण थांबवणे असं म्हणत असतो. आणि फोरबिड, फोरबिड पण दिलेलं आहे आपल्याला 4 नंबरचा. तर फोरबिड म्हणजे काय, तर मना करणे. जे तिघ सिनोनेम आहे. आणि 3 नंबरचा आहे आपल्याला ॲबंडन. ॲबंडन म्हणजे काय, त्याग किंवा सोडून देणे आपण ज्याला म्हणत असतो. हा जो आहे तो वेगळा शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 95. चूज वन वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड विच इज रॉंगली स्पेल्ड. तर एक चुकीची स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, एक आहे प्रोविडेन्शियल, दोन आहे सॅटेलाईट, तीन आहे प्रेसिडेन्स आणि 4 आहे अस्पेक्ट. तर यापैकी जे प्रोविडेन्शियल हा पण एक जो आहे तो बरोबर स्पेलिंगचा शब्द आहे. दोन प्रेसिडेन्स हा पण एक बरोबर शब्द आहे आणि अस्पेक्ट हा पण एक बरोबर शब्द आहे. तर सॅटेलाईट जे आहे ते या ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे. सॅटेलाईट आपण कसं लिहत असतो, तर आपण सॅटेलाईट कसं लिहित असतो, SATELLITE सॅटेलाईट. तर डबल टी नसून डबल एल आहे तो, या प्रकारात आहे तो, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. खूप सोपा प्रश्न असतो हा आपलं जे आहे ते लगेच लक्षात येतं मित्रांनो, चुकीची स्पेलिंग झालेले शब्द जर आपण बघितलं तर. पुढील प्रश्न बघणार आहोत बघा, 96 क्रमांकाचा. चूज वन वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल कम्प्लीट. तर परत जसं आपण पहिले बघितला होता तसं एक सेंटेन्स दिलेला आहे आणि एक प्रॉपर शब्द ओळखायचा आहे आपल्याला की त्याने ते सेंटेन्स पूर्ण होईल. सेंटेन्स काय, आय डॅश टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल. तर शब्द काय, एक आहे वेंट, दोन आहे अपोलो गाईस, तीन आहे टोल्ड आणि 4 आहे बॉ. तर यापैकी योग्य आन्सर कुठला असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 अपोलो गाईस. आय अपोलो गाईस टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल.
म्हणजे शाळेत उशिरा आल्याबद्दल मी टीचरांची माफी मागितली, टीचरांना माफी मागितली, या प्रकारे ते वाक्य पूर्ण होणार. प्रश्न बघा 97 क्रमांकाचा. वेन वी डॅश दे वेर हॅविंग लंच, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर अल्टरनेशन ओळखायचा आहे आपल्याला, म्हणजे एक शब्द जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. वेन वी अरव आहे, विल अरव आहे, अरव्ड आहे आणि हॅड अरव आहे. तर योग्य ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन एक अरव. वेन वी अरव दे वेर हॅविंग लंच, म्हणजे जेव्हा आम्ही येतो तेव्हा ते त्यांचं लंच करत असतात किंवा लंच टाईम झालेला असतो, या प्रकारे ते वाक्य तयार होईल. मित्रांनो पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 98 आहे आपला. विच इज नॉट सिनोनेम वर्ड इन अ गिवन वर्ड्स. तर विच इज नॉट सिनोनेम वर्ड इन गिवन वर्ड्स, जसं पहिले बघितलं आपण, शब्द काय आपल्याला? एक्सटर्मिनेट. एक्सटर्मिनेट म्हणजे काय? पोळमुळं खणून काढणे, एकदम खोलवरची जे माहिती वगैरे किंवा जुन्या गोष्टी खणून काढणे, असं या प्रकारे आपण म्हणू शकतो. बघा, एक आहे डिस्ट्रॉय, दोन आहे डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय आपण कशाला म्हणत असतो? तर नाश करणे, याला आपण डिस्ट्रॉय असं म्हणत असतो, म्हणजे संपुष्टापासून. एलिमिनेट आहे, याला पण आपण काढून टाकणे असं म्हणू शकतो. इरॅडिकेट आहे, इरॅडिकेट म्हणजे पण नाश करणे होत असतं. आणि चौथं कुठलं आहे? चौथा क्रमांक आहे आपला डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय? आपण मानसिक दुःख. तर हा जो आहे तो हा शब्द वेगळा आहे, म्हणून आपला आन्सर कुठलं झालं? तर एक्स्टर्मिनेटचं सिनोनेम नसलेला शब्द डिस्ट्रेस हा आहे. पुढील प्रश्न बघा, 99 क्रमांकाचा. देअर इज वर्ड स्पेल्ड इन द 4 डिफरंट वे, आउट ऑफ देम ओनली वन इज करेक्ट. विच इज करेक्ट? तर आपल्याला एक तो शब्द दिलेला आहे, टेंटेटिव्ह हा शब्द दिलेला आहे, आणि त्याची योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. टेंटेटिव्ह म्हणजे काय? तर प्रयोग किंवा प्रयोगात्मक, अशा याला आपण टेंटेटिव्ह असं म्हणत असतो. आणि लगेच आपल्याला समजेल बघा, ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर आहे. टी ई एन टी ए टी आय व्ही, म्हणजे आपल्याला जर नाही समजलं तर जे आहे आपण लिहून बघायचं. मित्रांनो लिहिल्यानंतर जे आहे ते आपल्याला लगेच आपल्याला तो शब्द आपण बरोबर स्पेलिंग असलेला शब्द लिहितो. म्हणून एखादं जर याच्यात आपल्याला काही कन्फ्युजन असेल तर तो शब्द लिहून बघायचा. बघा पुढील प्रश्न आणि शेवटचा आजचा प्रश्न आहे आपला. चूज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन बिलो द फ्रेज ऑफ आयडियम टू शेक ऑफ. एक फ्रेज किंवा आयडियम आपल्याला दिलेला आहे, टू शेक ऑफ, डबल एफ असतो हा, एक सिंगल एफ दिलेला आहे, टू शेक ऑफ. यासाठी जे आहे ते आपल्याला काय, खाली काही फ्रेज दिलेले आहेत, ते योग्य फ्रेज ओळखायचे आहे. टू गेट टू रीड ऑफ आहे एक नंबर, दोन आहे टू गेट रीड ऑफ, टू एस्केप ऑफ, आणि चार आहे टू रन अवे. टू शेक ऑफसाठी आपण काय वापरत असतो? तर ऑप्शन दोन, टू गेट रीड ऑफ, या प्रकारे जे आहे ते आपण वापरत असतो. म्हणजे कसं बघा, त्याचं वाक्य जर बघायचं म्हटलं तर, आय हॅड टू शेक ऑफ अ बॅड केस ऑफ नर्व बिफोर टेकिंग एक्झाम. म्हणजे एक्झाम देण्याच्या अगोदर मला जे आहे ते दिमागमधील किंवा आपल्या बुद्धीमधील जे आहे ते बॅड केसेस, म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या पहिले काढून टाकाव्या लागतील, फ्री माइंडने एक्झाम मला द्यावी लागेल, या प्रकारे जे आहे ते आपण हे फ्रेज वापरत असतो. तर या प्रकारे जे आहे ते मित्रांनो आपण 100 प्रश्न जे आहे ते बघितलेले आहेत 200 मार्कांचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. द्या आम्हालाही कळेल की तुम्हाला व्हिडिओ किती आवडत आहे. व्हिडिओला कॉमेंट्स करू शकता मित्रांनो तुम्ही, तुम्हाला असे टेस्ट हवे असतील तर किंवा अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील त्यासाठी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जिथे आहे ते आपले रेग्युलर व्हिडिओ असतात आरोग्य विभागासाठी, ती पूर्ण तयारी तुमची होऊन जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. म्हणजे जे आहे ते तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि ZP एक्झाम आणि आरोग्य विभागाची एक्झाम आपली बाकी आहे, तर कधीही त्याची नोटिफिकेशन येऊ शकते, त्यासाठी तुम्ही तयारीत राहायचं आहे मित्रांनो. तर कंटिन्यूअस आपले व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला आरोग्य विभागाचे पूर्ण जो आहे तो अभ्यास होऊन जाईल मित्रांनो. आणि या टेस्टमध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करत असतो, जे की आपल्याला फक्त तांत्रिक प्रश्न महत्त्वाचे नसून मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, अंक, गणित, बुद्धिमत्ता या सर्व प्रकारचे प्रश्न घेत असतो. म्हणजे आपल्याला एक आयडिया नेमकी येऊन जाते कशाप्रकारे प्रश्न असेल किंवा कोणते, कारण मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि गणिताचे प्रश्नही सेमच असतात मित्रांनो. गणितामध्ये फक्त एवढं असतं की त्यामध्ये आपले जे अंक असतात किंवा अंक जे आहे आपले तेवढे फक्त एक किंवा अमाऊंट वगैरे जे असेल गणितामध्ये ते बदलून येत असतं, बाकी सेम प्रोसिजर सेम असते. तर यासाठी जे आहे ते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि शेअर करून अजून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनाही याची मदत होईल. धन्यवाद मित्रांनो.